लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचे दिनांक 19 मार्च 2019 रोजी सकाळी सोलापुरात आगमन झालं. रेल्वे स्टेशनवर मोठ्या संख्येनं काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ढोलीबाजा वाजवत महात्मा गांधीच्या पुतळ्यापर्यंत शिंदे आले. यावेळी त्यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात येत होत्या. शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, गटनेते चेतन नरोटे याचबरोबर विविध सेलचे पदाधिकारी आणि आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते आदी उपस्थित होते. शिंदे यांचं 7 रस्ता येथील निवासस्थानी आगमन झालं. तिथेही कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. काही वेळातच सर्वांना भेटून प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर शिंदे यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. उमेदवारीसाठी मुहूर्त निश्चित करण्यात येत असून येत्या 25 तारखेला मिरवणुकीनं जाऊन शिंदे हे उमेदवारी दाखल करतील असं निवडणूक प्रमुख माजी आमदार प्रकाश येलगुळवार यांनी सांगितलं. या प्रसंगी इंदुमती अलगोंडा पाटील, सुदीप चाकोते, सुशील आबुटे, नलिनी चंदेले, आरिफ शेख, चंद्रकांत सुर्वे, नागनाथ कदम, वरुण सुर्वे, उमेश सुरते, अनिल मस्के, व्ही डी गायकवाड, सायमन गट्टू, हेमा चिंचोळकर, कमरुनिसा बागवान, सुमन जाधव, शिल्पा चांदणे, मीनाक्षी बंकापूर आदी कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते.